नमस्कार मित्रांनो, नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक जीवनात स्वतःच्या वैयक्तिक कायदेशीर व प्रशासकीय कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रमाणपत्रांची व दाखल्यांची गरज ही वेळोवेळी पडत असते. आणि मित्रांनो, या संदर्भातीलच ग्राम विकास विभागाचे 13 फरवरी 2019 चे एक JR चे पत्रक आहे. त्या पत्रकानुसार मित्रांनो, आता 15 प्रकारचे असे प्रमाणपत्र आहे ज्यासाठी तुम्हाला आता तलाठी व ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीची गरज पडणार नाही. कारण की आता अशा प्रकारची जी प्रमाणपत्रे आहे ती तुम्ही स्वयंघोषित केलेली प्रमाणपत्रे ही कायदेशीर व प्रशासकीय कामांसाठी तिचा वापर करू शकतात. तर मित्रांनो, हा जो JR आहे तो नेमकी JR काय आहे आणि ती 15 प्रकारची प्रमाणपत्रे नेमकी कुठली कुठली आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओद्वारे मी दिलेली आहे. तरी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटनवरती जरूर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचे 13 फरवरी 2019 चे हे JR चे पत्रक आहे. तर या पत्रकाबद्दल मित्रांनो आपण थोडक्यात सुटसुटीत व सोप्या भाषेत माहिती करून घेऊया. तर मित्रांनो, या लेटरमध्ये जो हा शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयाअंतर्गत महसूल व वन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र ही सेवा देण्यात येत असल्याने या विभागाकडून रहिवासी दाखला देण्याची आवश्यकता नाही. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की नेमकी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महसूल व वन विभागाकडून कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. तर मित्रांनो, आपण त्या वेबसाईटवरती जाऊया. हे बघा, इथं दिलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 PDF आहे मित्रांनो ही. तर इला ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे दिलेलं आहे महसूल विभाग. या महसूल विभागाअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महसूल विभागाच्या ऑनलाईन सेवा व ऑफलाईन सेवांची यादी. तर हे बघा मित्रांनो, इथं वय, राष्ट्रीय, आदिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, याचबरोबर इथे तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र. हे बघा, अशा पद्धतीने मित्रांनो आपण तात्पुरता रहिवास प्रमाणपत्रासाठी जो अर्ज आहे तो ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने देऊ शकतो. ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे तहसीलदार कार्यालय आहे त्या ठिकाणी अर्ज करावा लागेल. आणि ऑनलाईनसाठी मित्रांनो तुम्ही आपले सरकार या पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात. तर त्यामुळे मित्रांनो हे जे रहिवास प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला या विभागाकडून मिळणार नाही. परंतु मित्रांनो, जी पुढची प्रमाणपत्रे आहेत त्यामध्ये जसे विधवा असल्याचा दाखला काढण्यासाठी नवऱ्याच्या मृत्यू नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वघोषणापत्र सुद्धा मित्रांनो ग्राह्य धरले जाणार आहे. त्याचप्रमाणे परित्यक्त्या असल्याचा दाखला काढायचा असेल त्यावेळेस माननीय न्यायालयाचे अथवा सक्षम प्राधिकाऱ्याचे आदेशासोबत नवऱ्याने सोडल्याचे किंवा नवऱ्या सोडल्याचे स्वघोषित प्रमाणपत्र आता ग्राह्य धरले जाणार आहे. आता यानंतर मित्रांनो, समजा तुम्हाला विभक्त कुटुंबाचा दाखला काढायचा असेल, नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे असेल, बेरोजगार प्रमाणपत्र पाहिजे असेल, हयातीचा दाखला हवा असेल, शौचालय दाखला हवा असेल, नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र हवे असेल, चारित्र्याचा दाखला हवे असेल, विजेच्या जोडणीसाठी न हरकत प्रमाणपत्र हवे असेल, जिल्हा परिषद फंडातून कृषी साहित्य खरेदी करण्यासाठीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल, राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम, बचत गटांना खेळते भाग भांडवल बँकेमार्फत कर्ज पुरवठा, कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र हवे असेल, किंवा तुम्हाला निराधार योजनेसाठी वयाचा दाखला हवे असेल, तर ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत या मित्रांनो बंद करण्यात आलेल्या असून यासाठी आता ग्रामस्थांकडून स्वयंघोषित प्रमाणपत्र मित्रांनो स्वीकारले जाणार आहे. तर मित्रांनो, हे जे स्वयंघोषित घोषणापत्र
जे असणार आहे त्याचा फॉर्मॅट पण मित्रांनो इथे दिलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, हे जे आहे हे प्रमाणपत्र असणार आहे। यामध्ये त्यांनी दिलेले आहे की ज्या दाखल्यासाठी स्वघोषणा पत्राद्वारे मजकूर जाहीर करावयाचा आहे त्या स्वघोषणा पत्रातील शेवटचा परिच्छेद खालील प्रमाणे नमूद करावा। तर मित्रांनो, तुम्हाला ज्याही वरील नमूद केल्याप्रमाणे जे जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले 15 प्रकारचे, त्या कुठल्याही साठी जर तुम्हाला प्रमाणपत्र हवे असेल तर त्याची सविस्तर मित्रांनो मजकूर लिहून त्याखाली मित्रांनो ह्या प्रकारचे स्वयंघोषणा पत्र मित्रांनो जोडायचे आहे। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्वतःचा अर्जदाराचा म्हणजे तुमचा स्वतःचा फोटो, तुमचे नाव वगैरे, आधार कार्ड नंबर वगैरे, तुमचा व्यवसाय राहणार कुठले, हे सर्व मित्रांनो लिहायचे आहे। ठिकाण, दिनांक, अर्जदाराची सही व अर्जदाराचे नाव अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रमाणपत्र भरून तुम्हाला ज्या कारणासाठी याची गरज आहे त्या मजकुराच्या बरोबर मित्रांनो हे स्वयं घोषणापत्र जोडायचे आहे। अशा प्रकारे मित्रांनो ही 15 प्रकारची प्रमाणपत्रे होती जी आता तुम्ही स्वयं घोषित करून ती कुठल्याही प्रशासकीय कामासाठी किंवा कुठल्याही कायदेशीर कामासाठी तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती दिलेली मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल। आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो मी अशाच प्रकारचे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवत असतो, ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन बटनवरती क्लिक करायला विसरू नका।